गगनबावडा तालुक्यातील प्राथमिक शाळांमध्ये स्वच्छतागृहांची अवस्था दयनीय बनली आहे. अनेक शाळांमध्ये पाण्याची कमतरता असल्यानं स्वच्छतागृह दुर्गंधीनं भरून गेली आहेत. दुर्गंधी आणि वाहणाऱ्या सांडपाण्यातून मार्ग काढत विद्यार्थ्यांना स्वच्छतागृहाचा वापर करावा लागतोय. गगनबावडा तालुक्यात 70 प्राथमिक शाळा आहेत. अशा शाळांसाठी सर्व शिक्षा अभियान मोहिमेअंतर्गत पुरेशा प्रमाणात वर्ग खोल्या आणि स्वच्छतागृह मंजूर आहेत. त्यानुसार बांधकाम झालं असून मुलं आणि मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह आहेत. काही ठिकाणी स्वच्छतागृह सुस्थितीत आहेत, काही ठिकाणी कमोड पद्धतीची शौचालयं आहेत, मात्र अनेक ठिकाणी पाण्याचा तुटवडा दिसतो. सर्व शिक्षा मोहिमेअंतर्गत स्वच्छतागृह बांधकामाला आता 10 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. काही शाळांतील स्वच्छतागृह सुस्थितीत आहेत. बऱ्याच गावात तर शाळेतील स्वच्छतागृहांचा वापर ग्रामस्थांकडून होत असल्याचं आढळलंय. रस्त्या शेजारील शाळांच्या स्वच्छतागृहात मद्यसेवन, सिगरेट ओढणं असं कृत्य ग्रामस्थ करत असल्याचंही सांगण्यात आलंय. मुळात अनेक गावात पिण्याचं पाणी मिळण्याची वानवा असताना स्वच्छतागृहात पाणी कुठून उपलब्ध करायचं हा प्रश्न शिक्षकांसमोर आहे. बऱ्याच गावात पहाटेच्या वेळी पाणी येतं, त्यामुळं पाणी भरून ठेवणंही शक्य नाही. ग्रामपंचायतीमार्फत स्वच्छतागृहांसाठी पाणी मुबलक प्रमाणात मिळत नाही. शाळांसाठी ग्रामपंचायतीनं पाणी पुरवठा करावा अशी मागणी शिक्षकांची आहे. शाळेमध्ये पाणी साठवण करण्यासाठी पाण्याच्या टाक्या आहेत, त्या बंदिस्त ठिकाणी आहेत, मात्र पाण्याचा पुरवठा होत नाही. स्वच्छतागृह, शौचालयं आणि हात धुण्यासाठी पाणी चाव्या आहेत. हात धुतलेलं पाणी इतरत्र वाहत असतं. 14व्या वित्त आयोगामार्फत मिळणारा निधी ग्रामपंचायतीकडे येतो. मिळालेल्या निधीपैकी 20% रक्कम शाळेसाठी सुविधा, साहित्य, स्वच्छतागृह यावर खर्च करण्याची तरतूद आहे. मात्र ग्रामपंचायतीचे कारभारी आणि शाळा व्यवस्थापन समितीमधील सदस्यांकडून शाळांमधील स्वच्छतागृह आणि भौतिक सुविधांकडे निधी खर्च करण्यापेक्षा कागदावरच खर्च दाखवला जातो. या सर्व गोष्टींमुळे प्राथमिक शाळांत स्वच्छतागृहांची दुरवस्था झाल्याचं आढळतं.